एमजीएम विद्यापीठाचे जाहीर अभिनंदन 18वा आहे पहिला हा तुमच्या करू. काल उद्घाटन समारंभामध्ये आपण सत्कार करणार होतो, या संमेलनासाठी पण त्यांचं मोठं योगदान आहे, परंतु ते म्हणले की नाही त्याच्यासाठी आम्हाला सत्कार आम्हाला कशाला पाहिजे. आम्ही त्यांचं अभिनंदन केलं त्यामुळं आम्हाला सत्कार नको हा त्यांचा मोठेपण आहे, परंतु आपण त्यांचं अभिनंदन केलं. ठराव नंबर 2, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे व वामनदादा कर्डक यांना महाराष्ट्र शासनाने मरणोत्तर महाराष्ट्र भूषण देऊन गौरव करण्यात यावा. नंबर 3, भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या व्यवस्थेचा हे संमेलन निषेध करत आहे. ठराव देशातील सर्व घटनात्मक संस्थांची स्वायत्तता, प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता अबाधित ठेवावी असे आवाहन केंद्र सरकारला हे संमेलन करीत आहे. ठराव क्रमांक 5, वाढत्या मूलतत्ववादाचा हे संमेलन निषेध करीत आहे. क्रमांक 6, भारतीय राज्यघटना व लोकशाही यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सुरू असलेल्या आक्रमणाचा हे संमेलन निषेध करत आहे. ठराव क्रमांक 7, देशातील शिक्षणाचे भगवेकरण त्वरित थांबवावे अशी मागणी हे संमेलन करीत आहे. ठराव क्रमांक 8, देशातील सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण व मोफत शिक्षण मिळावे अशी मागणी हे संमेलन करीत आहे. ठराव क्रमांक 9, देशातील सर्व सुशिक्षित बेकारांना सन्मानपूर्वक नोकरी मिळेपर्यंत दरमहा 10,000 रुपये भत्ता देण्यात यावा, नोकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी खाजगी क्षेत्रातही आरक्षण लागू करावे असा ठराव हे संमेलन करीत आहे. ठराव क्रमांक 10, जल जंगल जमीन ही इथल्या माणसांची नैसर्गिक संपत्ती आहे, तिचे खाजगीकरण आणि पिळवणूक करण्यास हे संमेलन विरोध करत आहे. आणि शेवटचा ठराव क्रमांक 11, फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंच्या नावाने तळागाळातील मुलांसाठी 100 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे व ग्रंथालय सुरू करावीत असा ठराव हे संमेलन मांडत आहे. या सर्व ठराव मांडलेल्या आमच्या सुकाणू समिती मार्गदर्शक समितीचे आम्ही मनापासून आभार मानत आहोत. आणि यानंतर